सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंदूर पोलीस ठाणे येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या सदर बैठकीस मंदूर पोलीस ठाणे हद्दी दिला. 38 गावातील सर्व पोलीस पाटील नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासन आणि पोलीस महासंचालकांनी कोविड-19 प्रादुर्भावाला अनुसरून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासंबंधी मंदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे आणि पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी मार्गदर्शन केले. कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करून नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन मंदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. दिनांक 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर च्या दरम्यान नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने सध्या कोविडची दुसरी लाट आहे ती सध्या ओसरत आहे. त्यातून तिसरी लाट निर्माण होऊ नये याकरिता माननीय राज्य शासनाने नवरात्रोत्सव 2021 अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच माननीय पोलीस महासंचालक कार्यालय यांनी सुद्धा काही सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचना सर्वांना समजाव्यात याकरिता आज मंदूर पोलीस ठाणे येथे ही जी काही नवरात्रोत्सवाचे जे पदाधिकारी आहेत पोलीस पाटील पोलीस अंमलदार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान ज्या काही सूचना निर्गमित केल्या आहेत त्या सर्व सूचना त्यांना वाचून दाखवल्या त्यांना समजावून सांगितल्या आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्या काही अडचणी आहेत का त्या अनुषंगाने त्यांची पण माहिती घेतली. अशा पद्धतीने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या काही सूचना निर्गमित केल्या आहेत त्या सूचनाप्रमाणेच हा नवरात्रोत्सव साजरा करणं असल्याबाबत आम्हाला शाश्वती दिली आहे वही दिली आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की राज्य शासन पोलीस महासंचालक कार्यालय आणि जी काही नवरात्रोत्सव अनुषंगाने जी काही सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीनेच आपण नवरात्रोत्सव साजरा करावा.